गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काल शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झालं आहे. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात महाराष्ट्रात जन्मलेले चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचे नाव पिछाडीवर पडले आहे. भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर निश्चिती झाली आहे. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झाले. भूपेंद्रसिंह पटेल हे गुजरातच्या घाटलोदी या मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपनं गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागलेली आहे. भूपेंद्र पटेल हे 2017 साली गुजरातच्या विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. पटेल हे घाटलोदी या विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. तब्बल 1,17,000 मतांच्या फरकाने ते आमदार म्हणून विजयी झाले होते.